मी माननीय लोकनेते आदरणीय विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी हेल्पलाईनचे उद्घाटन झाले असे जाहीर करावे व बैठकीसाठी मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती. आपल्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर अजित गोपछडेजी या आपल्या बैठकीमध्ये या ठिकाणी उपस्थित. आपले सर्व डॉक्टर असलेले खासदार, डॉक्टर असलेले आमदार, भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि विशेषतः वैद्यकीय आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, मी वैद्यकीय आघाडीचे अतिशय मनापासून आभार मानेन आणि अभिनंदन करेन की आपण सगळ्यांनी एक अतिशय महत्त्वाचं काम हातामध्ये घेतलंय. खरं तर मागील वर्षीपासनं कोरोना सुरू झाला त्या दिवसापासनं भारतीय जनता पक्षाची वैद्यकीय आघाडी सातत्याने पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे. मग अगदी मुंबईमध्ये धारावीतला प्रोजेक्ट करण्यापासनं तर शेवटच्या गावापर्यंत व्यक्तींना मदत करण्यापर्यंत सगळ्या प्रकारची स्क्रीनिंग आणि उपचार या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या वैद्यकीय आघाडीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अतिशय हिरिरीने भाग घेतला. आपले डॉक्टर अजित गोपछडे हे तर कोविड सुरू झाल्यापासून एकही मिनिट स्वस्त बसले नाहीत. सातत्याने त्यांनी स्वतःही आपल्याला कार्यरत ठेवलं आणि संपूर्ण आघाडीमध्ये नवनवीन डॉक्टर्स, स्टुडंट्स असे सगळे त्या ठिकाणी एकत्रित करून आणि सगळ्यांच्या सहकार्याने एक अतिशय मोठं काम भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून उभं केलं. आजचा उपक्रम देखील तशाच प्रकारचा उपक्रम आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एक अनप्रेसिडेंटेड, अप्रत्याशित, ज्याला आपण असं म्हणू शकतो, अशा प्रकारची एक अवस्था या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गव्हर्नमेंट म्हणजे शासन ही जी संस्था आहे, या संस्थेचं म्हणजे शासनाचं कुठेही अस्तित्व हे आपल्याला आज दिसून पडत नाही. शासनामध्ये जे एक कॉम्बिनेशन असलं पाहिजे, एक त्यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे, असा कुठलाही समन्वय आपल्याला पाहायला मिळत नाही. आज लोकांना बेड्स नाही आहेत, ऑक्सिजन नाही आहे, रेमडेसिवीर नाही आहे, छोट्या छोट्या अगदी फॅबीफ्लू सारख्या गोळ्या देखील अनेक ठिकाणून गायब आहेत. तर अशा अनेक अडचणींचा सामना सामान्य माणूस करतोय. दुर्दैवाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र हा खूप इतर राज्यांच्या पुढे आहे, म्हणजे दुर्दैवाने पुढे आहे. सर्वात जास्त पेशंट्स आपल्याकडे आहेत, सर्वात जास्त मृत्यू आपल्याकडे आहे, आणि हेही तेव्हा की मुंबई सारख्या ठिकाणी ॲव्हरेज 45,000 टेस्ट फक्त त्या ठिकाणी होत आहेत. आणि जर योग्य टेस्टिंग केलं तर कदाचित ही परिस्थिती अजून भीषण होईल. अशा प्रकारची आज आपल्याला ही अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष हा केवळ निवडणुका लढवणारा किंवा सरकार किंवा विरोधी पक्षात काम करणारा पक्ष नाहीये, तर सामाजिक जाणीव ठेवून समाजासोबत जगणारा हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणूनच आज समाज जेव्हा अडचणीत आहे त्यावेळेस आपले जेवढे प्रयत्न समाजाला मदत करायला करता येतील त्या प्रयत्नांची पराकाष्ठा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी करतायत. आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणून आज वैद्यकीय आघाडीने जी हेल्पलाईनची सेवा सुरू केली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टीम या ठिकाणी उभी केली आहे. सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल तर पॅन्डेमिकमध्ये लोकांसमोर प्रश्न आहे की आम्ही जायचं तर जायचं कुठे, मदत करेल तर कोण करेल. अनेक लोक हे पॅनिकमुळे अधिक आजारी पडत आहेत, अधिक वेगाने त्यांचं डिटेरिरेशन होत आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांना कोणीतरी दिलासा देणारं, त्यांच्याशी दोन शब्द नीट बोलणारं,
तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी हे जरी सांगितलं की हो आम्ही आहोत, आम्ही तुमच्याकरता प्रयत्न करतो, तरी देखील तो एक मोठा दिलासा असतो आणि तीच आज लोकांची अपेक्षा आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की हे जे काही आपण व्यवस्था उभी करतोय, व्यवस्थेतनं जी अडचणीतली लोक आहेत, माझं असं म्हणणं नाही आपण काही सरकार नाही आहोत, आपण एक व्यवस्था म्हणून काम करतो, त्यामुळे आपण 100% लोकांना बेड देऊ शकू, 100% लोकांना इंजेक्शन देऊ शकू किंवा सगळी मदत करू शकू, पण त्यातल्या काही लोकांना जरी आपण करू शकलो तरी तेवढे जीव आपण वाचवणार आहोत, तेवढ्या परिवारांना आपण दिलासा देणार आहोत. आणि म्हणून आपण कुठेही निराश न होता आहे त्या व्यवस्थेमध्ये उत्तमात उत्तम लोकांना काय आपण देऊ शकतो याचा विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे. आणि म्हणूनच ही हेल्पलाईनची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे. मला असं वाटतं की आज आपण त्याचं उद्घाटन केलंय, एक 2-3 दिवसात ती स्थिरस्थावर होईल. आपल्या लोकप्रतिनिधींना देखील आपल्याकडे कोण कार्यकर्ते वैद्यकीय आघाडीचे काम करतायत हे लक्षात येईल, त्यांचा उपयोग ज्या ज्या प्रकारे करता येईल त्या त्या प्रकारे आपण करू आणि जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करू. खरं तर या कार्यक्रमामध्ये मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो आणि काही आपल्या नेत्यांचे, काही आपले खासदारांचे, डॉक्टरांचे असे या ठिकाणी आपल्याला उद्बोधन देखील होणार होतं, परंतु मला एक वाजताची बैठक असल्यामुळे जावं लागणार आहे. पण माझी विनंती आहे की शेवटी आपले प्रमुख लोक जे या ठिकाणी आहेत त्यांचं मार्गदर्शन आवश्यक आहे, त्यामुळे मी जरी लॉगआउट झालो तरी देखील हा कार्यक्रम सुरू राहील आणि त्या प्रमुखांचं मार्गदर्शन हे निश्चितपणे आपल्याला मिळेल. मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीला मनापासून शुभेच्छा देतो, या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की मला कल्पना आहे आपण थकलो आहे, पण आता थकून चालणार नाही. आता लढाई अंतिम टप्प्यात चालली आहे. पुढचे 3-4 महिने जोपर्यंत वॅक्सिनेशन 60-65 कोटी 70 कोटी पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत खूप क्रिटिकल अशा प्रकारची लढाई आहे. त्यामुळे आपला पुन्हा एकदा सगळा दमखम एकत्रित करून आपण सगळ्यांनी मैदानात उतरावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.